आमदार ठोके आपल्या सोबत त्यांना विचारूया सर, ज्या पद्धतीनं संतोष आंबेकर सोबत तुमचे फोटो व्हायरल झाले आहे, संतोष आंबेकर त्या ठिकाणी होता, प्रचारासाठी सुद्धा आलेला होता असा आरोप केला जात आहे, बातम्या सुद्धा येत आहेत, काय सांगाल तुम्ही, संतोष आंबेकर आणि तुमची मैत्री आहे का, आणि त्या ठिकाणी संतोष आंबेकर या संपूर्ण निवडणुकीमध्ये आला होता का? नाही, या निवडणुकीचा आणि संतोष आंबेकरचा काही संबंध नाही. काल निकाल लागल्यावर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर पुष्कळ लोक जमा होते, तिथे पुष्कळ कार्यकर्ता होते, पुष्कळ नेतेगण होते, भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी होते, आणि त्यात पुष्कळ बाहेरचे लोक होते, नागपूर जिल्ह्यातले लोक पुष्कळ आले होते, भंडारा जिल्हा गोंदिया जिल्ह्यातले लोक भरपूर होते. आता त्या ह्याच्यात कोण आलं कोण गेलं याचा तर मी काही प्रत्येकाचा स्कॅनर काही करू शकणार नाही, पण स्कॅनर लावून कोणाला भेटू शकणार नाही, पण जितके लोक आले मी सगळ्यांनाच भेटलो. आता त्यात कोणी चांगलं कोणी वाईट असं सर्वच प्रकारचे लोक आले असतील ते मला काही ठाऊक नाही. मी हा फोटो काल रात्री माझ्या व्हॉट्सअपवरच बघितला. साहेब हे सांगा, तुमची त्याची ओळख आहे का, कधी तुम्ही त्यांना आधी कधी भेटला होतात का? नागपूर शहरात त्यांचे नेहमी पेपरमध्ये फोटो येत असतात, मीडिया त्यांना प्रसिद्धी खूप देत असते, तर मी त्यांना मीडियामध्ये फोटो वगैरे त्यांचे बघितलेले. बॅड पब्लिसिटी केली पाहिजे असं काही लोकांचं असतं, काही विघ्न संतुष्ट लोक असतात, त्यांनी फैलवली असणार. धन्यवाद. व्हिडिओ अनेक सुनील लोंढे साहेब, प्रवीण मुळकर, IBN लोकमत, नागपूर.